या वर्षीच्या महापुरामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील 60,000 हेक्टर शेती क्षेत्राचं सुमारे 950 कोटी रुपयांचं नुकसान झालंय. या नुकसानीचे पंचनामे युद्धपातळीवर सुरू असून त्यानंतरच अंतिम चित्र स्पष्ट होईल, अशी माहिती कृषी अधिकारी ज्ञानदेव वाकुरे यांनी आज बी न्यूजशी बोलताना दिली. जुलै महिन्यात शेवटच्या आठवड्यात आलेल्या महापुरानं शेती क्षेत्राचं प्रचंड नुकसान झालंय. त्यामध्ये प्रामुख्यानं ऊस पिकांचं सर्वाधिक नुकसान झालंय. कृषी विभागाच्या वतीनं सध्या पंचनाम्याचं काम सुरू आहे. या पार्श्वभूमीवर कृषी अधिकारी ज्ञानदेव वाकुरे यांनी माहिती दिली. कोल्हापूर जिल्ह्यात 3,63,000 हेक्टर क्षेत्र पीक लागवडीखाली आहे. त्यापैकी 1,63,000 हेक्टर क्षेत्र ऊस लागवडीखाली आहे. सोयाबीन, भात यासह अन्य पिकांचीही जिल्ह्यात लागवड केली जाते. यावर्षीच्या महापुरामुळे 60,000 हेक्टर शेती क्षेत्राचं सुमारे 950 कोटी रुपयांचं नुकसान झालंय, अशी माहिती वाकुरे यांनी बी न्यूजशी बोलताना दिली. माहे जुलै 2021 मध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आलेल्या महापुरामुळे व अतिवृष्टीमुळे शेती पिकाचे विशेषतः भात, ऊस, सोयाबीन, भुईमूग आणि भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे. सदरच्या नुकसानीचे क्षेत्र हे सुमारे 60,000 एकरपेक्षा हेक्टरपेक्षाही जास्त आहे आणि या क्षेत्राचे पंचनामे अतिशय गतीने करण्याची कार्यवाही गावपातळीवर तलाठी, ग्रामसेवक आणि संबंधित कृषी साहेब यांचे मार्फत पंचनाम्याची कार्यवाही गतीने सुरू आहे. अद्याप पंचनामे पूर्ण होणं बाकी जरी असलं तरी मागील 2019 पुराचा अनुभव विचारात घेता साधारणतः 950 कोटी रुपयाचं नुकसान संभवते. शेती नुकसानीचे पंचनामे युद्धपातळीवर सुरू असून त्यानंतरच अंतिम चित्र स्पष्ट होईल, असा खुलासाही ज्ञानदेव वाकुरे यांनी केला. 9 ऑगस्टपासून प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा हप्ता लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला जातोय. जिल्ह्यात या योजनेचे सुमारे 6,60,000 लाभार्थी शेतकरी असून त्यापैकी 5,41,000 शेतकऱ्यांच्या खात्यावर चालू हप्त्यासह 719 कोटी रुपये जमा करण्यात आले, अशी माहितीही वाकुरे यांनी दिली. कोल्हापूर जिल्ह्यातील पात्र खातेधारक शेतकऱ्यांना आतापर्यंत सुमारे 719 कोटी रुपयाची मदत या PM किसान योजनेमार्फत अनुदान म्हणून अदा करण्यात आलेली आहे. सुमारे 8 हप्त्याच्या माध्यमातून ही रक्कम वाटप केलेली आहे आणि मदतीचं वाटप आणखी सुरू आहे. या योजनेमध्ये एकूण 6,60,000 खातेदारापैकी जवळपास 5,41,000 एवढ्या शेतकऱ्यांना असं प्रथम, द्वितीय मिळून असे 8व्या हप्त्यापर्यंत वेगवेगळ्या कालावधीसाठी ही मदत वाटप करण्यात आलेली आहे. कोल्हापूर जिल्हा कृषीप्रधान जिल्हा आहे, मात्र महापुरामुळे शेतकऱ्यांना अस्मानी संकटाशी सामना करावा लागतोय. त्यातून शेतकऱ्याला सावरण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचं ज्ञानदेव वाकुरे म्हणाले.